आज सगळ्या प्रमुख वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावरती झळकलेली एक जाहिरात सर्वांचं लक्ष वेधून घेते. या जाहिरातीमध्ये देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे असा उल्लेख आहे. आत्तापर्यंत देशात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र अशा आशयाच्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळत होत्या, परंतु देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे या मथळ्याखाली या सर्व जाहिराती प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित होत आहेत. राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. राहुल, या मथळ्याचा अर्थ नेमका काय आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं? आमच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये असा तो अर्थ आहे. कारण कल्याण डोंबिवलीमध्ये तो जो काही मतभेद उभारून आलाय, ती मतभेदाची पार्श्वभूमी असतानाच गेल्या रविवारी ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे जाऊन अमित शहांना भेटले, त्यानंतर 10-10 मंत्रिपदाचा विस्तार होईल अशी अपेक्षा असताना अचानकच माध्यमामध्ये शिंदे गटातल्या 5 मंत्र्यांच्या संदर्भातल्या बातम्या यायला लागल्या. आणि त्या 5ही मंत्र्यासंदर्भातला एकच कॉमन USP असा आहे की त्यांच्यावरती आर्थिक स्वरूपाच्या काही आरोप आहेत अशा पद्धतीच्या त्या बातम्या आहेत. याचा अर्थ असा की सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा येऊन महिनाभर झाल्यानंतर एकतर मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही, त्या विस्तारामागे मुख्यत्वे भारतीय जनता पार्टीने घेतलेले 5 मंत्र्याविरोधातले आक्षेप आहेत असं दिसतंय. दुसरीकडे कल्याणची जी जागा आहे ती दिवंगत प्रमोद महाजन यांनी शिवसेनेला दिली, पण ती मूळची आमचीच आहे असं श्री संजय केळकर यांचं म्हणणं, आणि त्यावेळेला गिरीश महाजन हे डायस वरती उपस्थित असणं, कल्याणचे जे पालकमंत्री आहेत ते तिथं उपस्थित असणं, याचा सरळ सरळ अर्थ असा दिसतो आहे की दबाव तंत्र हे दोन्ही बाजूनं सुरू झालेलं आहे. आणि भलेही आता वर्धापन दिन येतोय आणि 2 ठिकाणी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सभा होणार असल्या, तरी असा कुठलाही सर्वे जो अधिकृतपणे आलेला नाहीये अशा सर्वेचा तपशील देऊन श्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात अधिक पॉप्युलर आहेत हे सांगून तुमच्या आमच्याशिवाय तुम्हाला काहीही पर्याय नाही, भले तुम्ही कितीही दबाव तंत्र आमच्यावरती वापरा, अशा पद्धतीचा हा भाग असू शकतो. कारण राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे हे स्लोगन खरं तर देशामध्ये नरेंद्र आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र अशा पद्धतीचं ते होतं, आणि अशा वेळेला अचानक पद्धतीनं ही जाहिराती आल्यात. बरं, ज्ञानदा त्याच्यात भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला मिळालेल्या मताची टक्केवारी सांगितली गेलेली आहे, शिवसेना ह्या मूळच्या राजकीय पक्षाला मिळालेली मताची टक्केवारी सांगितली गेली आहे, आणि जर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जागा जिंकायच्या असतील तर शिवसेनेच्या मताच्या टक्केवारीशिवाय पर्याय नाही असंही सूचित केलंय. दुसरीकडे महाराष्ट्र विधान बरोबर म्हणजे एक प्रकारे दबाव तंत्राचा वापर ही ट्रिक असल्याचं बोललं जातं, याच्या प्रतिक्रिया कशा उमटतात हे पाहणं सुद्धा तितकंच इंटरेस्टिंग असेल. राहुल, धन्यवाद या माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.